संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत गुजराती कढी कशी तयार करायची ही तुम्ही मसाला खिचडीबरोबर बट्टीबरोबर किंवा खिचडीबरोबर खाऊ शकता किंवा बाटीबरोबरसुद्धा ही खूप टेस्टी लागते मस्त तर थोडीशी आंबट आणि गोड ही कडी लागते तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेवणामध्ये सुद्धा तुम्ही ही पिण्यासाठी वापरू शकता तर त्यासाठी इथे मी एक मोठा कप म्हणजे एक मोठी वाटी दही घेतला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे बेसन आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते आपण बघणार आहोत तर ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने आपण अडीच वाट्या पाणी यामध्ये टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आता हे आपण पातेल्यामध्ये घेणार आहोत तर त्याआधी हे आपण मिक्स करून घेऊया गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण बनवलेलं जे मिश्रण आहे ते टाकून घेऊया दह्याचं आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत तीन छोटे चमचे साखर ही कडी थोडीशी गोडसर असते म्हणून साखरेचं प्रमाण थोडंसं सा जास्त घेतलं आहे तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं अशा पद्धतीने क्रश करून घेतलं आहे ही कढी खूप तिखट नसते म्हणून हिरवी मिरची वापरताना ती अगदी कमी वापरायची आहे आणि हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे कारण आपण यामध्ये मीठ लगेचच वापरलं आहे म्हणून हे सतत मिक्स करा नाही तर कडीही फुटू शकते फाटू शकते मिडियम गॅसवर आपण हे सतत मिक्स करत राहणार आहोत तीन ते चार मिनटानंतर याला उकळी फुटायला सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे आणि ही उकळल्यानंतर आपण ही दुसऱ्या गॅ गॅसवर ट्रान्सफर करूया तर तुम्ही बघू शकता आता आपण इथे फोडणी तयार करून घेणार आहोत तर दोन चमचे तूप इथे गरम करून घ्यायचं तुपामध्येच फोडणी द्या जेणेकरून त्याची चव ही खूप छान येते त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक लवंग आणि दोन काळी मिरी त्यानंतर मेथीदाणे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे दहा ते बारा लाल सुके मिरच्या आपण ॲड करूया कढीपत्ता जिरे मोहरी आणि थोडासा हिंग ही फोडणी मस्त होऊ द्या आणि ही फोडणी आपण कळीमध्ये टाकणार आहोत तर त्यापूर्वी आपण त्यामध्ये टाकूया थोडीशी कोथंबीर त्यानंतर आपण बनवून घेतलेली फोडणी ही छान अशी मिक्स करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला हे उकळू द्यायचं आहे आणि उकळल्यानंतर आपली कढी मस्त अशी रेडी होईल ही तुम्ही खिचडी बरोबर बट्टीबरोबर किंवा तुम्ही ही अशीही पाहायला खूप छान लागते मसाला खिचडीबरोबर खा खिचडीबरोबर खा मस्त पापड घ्यायचा खूप टेस्टी बनते तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू